स्थानिक संस्था कराबाबत तोडगा काढण्यासाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. स्थानिक संस्था कराबाबत तोडगा काढण्याबाबत राज्य सरकार चालढकल करीत असून एलबीटी नकोच अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. एलबीटी रद्द होत नाही तोपर्यंत पुण्यासह पिंपरी चिंचवडची दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आली. भाजीपाला व औषध विक्रेत्यांना बेमुदत बंद मधून सूट देण्यात आली आहे. एलबीटीसाठीची 3 लाखांची मर्यादा आणखी वाढवावी. किरकोळ विक्रेत्यांना एलबीटीतून वगळावे. एलबीटी वॅटशी सुसंगत करावा. सुधारणा होईपर्यंत एलबीटीला स्थगिती द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यात जाचक तरतुदी असल्याने बेमुदत बंद करण्यात येणार आहेत. शहरातील सर्वात छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार यात सहभागी होणार आहेत. या संदर्भात पुणे व्यापारी महासंघाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एलबीटी विरोधातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने 2 दिवसांचा कालावधी दिला आहे. पुढील सुनावणी शुक्रवार दिनांक 10 मे रोजी होणार असल्याचे खजिनदार फत्तेचंद रांका यांनी सांगितले. यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने सारसबागेतील गणपतीची महाआरती करण्यात आली. यावेळी सर्व वर्गातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतच्या सभागृहामध्ये आपण